हे जे टार्गेट जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. भासवलं असं जातं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बीजेपीला मतदान करेल आणि बीजेपीला मतदान केलं तर बीजेपी ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे. ओबीसींना फसवण्यात यावं, त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चाललं आहे असं मी त्या ठिकाणी समजतो आहे. नाही नाही, मी असं म्हटलं आहे की इथले असणारे जे जे ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच माझ्याचे मनी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. मी जरांगेचे खायचे दात नाही. मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारं जे बी जे पीला टार्गेट केले म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओबीसीने बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही. त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की हे असं झालं पाहिजे, बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं हे एक्सप्लेनेशन दिलं आहे. हो, मी तेच म्हणतो आहे की त्याच्यामुळे ओबीसीने ठोकून देवेंद्र फडणवीसकडून वदवून घेतलं पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी थनकावून आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसींना समजावून सांगतो आहे की ओबीसीने 100 आमदार निवडून आणले पाहिजेत हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे. समाजाचे मेळावे मोठे होतात चांगली गोष्ट आहे पण राजकीय चेहरा ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असणारं ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती आहे. नांदेड आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद आहे, त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे, लातूर आहे, बॉर्डरचे स्टेट्स चारी बाजूचे आहेत आणि मी आता असणारा कोल्हापूर सांगली जे करत आलेलो आहे तिथेही मला ही तीढ वाढताना दिसते. ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती तीढ वाढण्याची शक्यता आहे. मी जसं म्हणालो की हे राजकीय जोपर्यंत राहील की ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्यांच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाजव्यवस्था शांततेत राहील. पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजं आपल्याला असणारं कळतं आहे की मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली तर ते सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल हे सांगता येत नाही. ते ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जनांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाहीत ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात आहेत. हे मी जसं माझ्या भाषणामध्ये म्हणालो की शरद पवार हे मराठ्यांचे नेते दिसतात आहेत, ओबीसींना असणारा बाजूला घेतलं तर मराठा समाज जातो, मराठा समाजाला जवळ घेतलं तो ओबीसी जातो आहे. त्याच्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला जातो आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील हे मराठ्यांचे नेते झालेले आहेत, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
हे कायस्थ ब्राह्मण यांची नेते झालेली आहेत, त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीपुरतं अस्तित्व नाही. थँक्यू. शरद पवारांनी आता माझं म्हणणं आहे, हे पळवाट आहेत. तुम्ही राजकीय पक्ष आहात, मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचं. थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.